नमस्ते मित्रांनो, आज आपण एक नवीन व्हिडिओ आपल्या तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। हा ECG संदर्भातला आहे। ECG एक छातीची छोटीशी पट्टी जी काढली जाते आणि त्या छातीच्या छोट्याशा पट्टीवर असं काही दिसतं की वेगवेगळ्या पद्धतीचे डिसीज गोष्टी या त्या छातीच्या छोट्याशा पट्टीवर दिसतात। ही मॅजिक पट्टी, छातीची मॅजिक पट्टी काय करते, कशी वापरली जाते, या संदर्भात आपण वाहपोह किंवा विचार करणार आहोत। तर ECG म्हणजे काय? ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे नक्की काय? तर त्याची डेफिनेशन अशी आहे की इलेक्ट्रोकार्डिओग्राम इज द रेकॉर्डिंग ऑफ द इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जनरेटेड बाय द सेल्स ऑफ द हार्ट दॅट रिचेस टू द बॉडी सर्फेस। काय सांगितलंय, नीट लक्ष देऊन बघा की इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे द रेकॉर्डिंग, म्हणजे याचं रेकॉर्ड केलं जातं कशाचं, जी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बॉडी सर्फेसला पोचते आणि ती जनरेट कोण करतात, हार्टच्या सेल। म्हणजे काय, हार्टच्या सेलनी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी जनरेट केली आणि ती इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला बॉडी सर्फेसला पोचते त्यावेळेला ती रेकॉर्ड करणं, याला ECG असं म्हणतात। इलेक्ट्रोकार्डिओग्राम, हार्टच्या सेलनी जनरेट केलेली इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी ज्यावेळेला बॉडी सर्फेसला पोचते, बॉडीच्या सर्फेसला पोचते त्यावेळेला ते रेकॉर्ड करणं, म्हणजे त्याला ECG असं म्हणतात। आणि ती एका छाती छोट्याशा पट्टीवर रेकॉर्ड केली जाते। तर हे का करतात, ECG काढायची गरज का लागते, तर खूप महत्त्वाचं आहे हे समजून घ्या। म्हणजे ज्या ज्या वेळेला छाती धडधड होते, पल्पिटेशन्स म्हणतो आपण त्याला, धडधडणे, त्यावेळेला याचा वापर केला जातो। सायनोसिस म्हणजे हा शरीराचा काही भाग हा ब्ल्यू म्हणजे निळ्या कलरचा पडलेला असतो त्यावेळेला, किंवा कुणा एखाद्याला विष प्रयोग झालेला असतो, किंवा विष साप चावलेला असतो, किंवा तोंडावाटे विष घेतलेलं असतं त्यावेळेला हृदयावर किती फरक पडतो आहे, हृदयाच्या पेशींवर किती फरक पडतो आहे, या गोष्टी चेक करण्यासाठी ECG काढला जातो। चेस्ट पेन म्हणजे छातीत दुखणं, सिनकोप म्हणजे बेशुद्ध पडणं, किंवा टॅकिकार्डिया म्हणजे हृदयाची धडकन ही वाढलेली असते, बॅडिकार्डिया म्हणजे हृदयाची धडकन ही कमी झालेली असते, हायपोथर्मिया म्हणजे बॉडीचं टेम्परेचर हे कमी झालेलं असतं, त्यावेळेला ECG म्हणजे छातीची पट्टी ही काढली जाते की याचा परिणाम हृदयावर किती झालेला आहे। हृदय किती महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा, कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हृदयावर किती परिणाम झाला आहे याचा विचार करत असतो। रोमॅटॉइड हार्ट डिसीज, ज्याला आपण RHD म्हणतो, इश्चेमिक हार्ट डिसीज ज्याला आपण IHD म्हणतो, जे कंजनॅटल हार्ट डिसीज म्हणजे ज्या ज्या वेळेला लहानपणापासून किंवा जन्मजात हृदयामध्ये काय प्रॉब्लेम्स असतील त्या गोष्टी, इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स म्हणजे ज्या ज्या वेळेला अंगातलं पाणी गेलेलं असतं बाहेर, किंवा क्षार गेलेले असतात, डायरिया किंवा उन्हामुळं किंवा फिवरमुळं या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात त्यावेळेला याचा हृदयावर किती परिणाम झाला, इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स किती प्रमाणात झाले शरीरामध्ये, याचं सुद्धा रेकॉर्डिंग ECG येतो। मित्रांनो लक्षात ठेवा, साईड इफेक्ट ऑफ फार्माकोथेरपी, तर तुम्हाला माहितीच असेल की कॅन्सरच्या पेशंटना आपण काय देतो, किमोथेरपी देतो, ही फार्माकोथेरपीच आहे, औषधांच्या माध्यमातून केलेली ट्रीटमेंट, याला फार्माकोथेरपी म्हणतो आपण। या औषधांचा हृदयावर किती परिणाम झाला आहे, शरीरावर किती साईड इफेक्ट झाला आहे, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड कशा थ्रू केल्या जातात, ECG माध्यमातून। आता कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन CPR जे इमर्जन्सीमध्ये येतं, कार्डियाक ॲम्ब्युलन्समध्ये असतं किंवा ॲक्सिडेंटच्या वेळेला यूज केलं जातं, त्यावेळेला जे CPR दिलं जातं, कार्डिओपल्मोनरी रिसक्सिटेशन, त्यावेळेला हृदयाच्यावर किती परिणाम होतोय, हृदय चालू होतंय की नाही, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी सुद्धा ECG काढला जातो। आणि दुसरी एक गोष्ट आहे की काही लोकांच्यामध्ये पेसमेकर बसवलेले असतात, डिफिब्रिलेटर्स बसवलेले असतात, का तर हृदयाची धडकनही कमजोर झालेली असते, ती वाढवण्यासाठी पेसमेकर वगैरे अशा गोष्टी बसवलेल्या असतात, तर यांची ॲक्टिव्हिटी व्यवस्थित चालू आहे का, हे काम व्यवस्थित करतायत का, या गोष्टी चेक करण्यासाठी काय करतात, ECG काढला जातो। ECG खूप महत्त्वाचा पार्ट आहे। हे सगळे इंडिकेशन्स झाले, हे त्याच्या डेफिनेशन झाल्या। आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तो रेकॉर्ड कसा करायचा, त्याच्या लीड्स कशा काढायच्या या संदर्भात विचार करणार आहोत। ओके, थँक्यू।